नैसर्गिक वायू नॅचरल गॅस। नैसर्गिक वायू हे महत्त्वाचे जीवाश्म इंधन असून ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडते। नैसर्गिक वायूमध्ये मिथेन CH4 हा मुख्य घटक असतो, इथेन C2H6, प्रोपेन C3H8, ब्युटेन C4H10 हे घटक अल्प प्रमाणात असतात। नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषांपासून उच्च दाबाखाली तयार होतो। हे इंधन वायुवाहिनीच्या सहाय्याने दूरवर वाहून नेले जाते, मात्र वायुवाहिन्यांच्या जाळ्याअभावी त्याचे रूपांतरण उच्च दाबाखाली कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजे CNG आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे LNG यामध्ये केले जाते, त्यामुळे त्याची वाहतूक करणे सुलभ होते। CNG ची वैशिष्ट्ये: पहिले, तो सहज पेट घेतो। 2, ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही। 3, कमी प्रमाणात CO2 आणि पाणी तयार होते। 4, इतर प्रदूषके तयार होत नाहीत। 5, सहजतेने वाहून नेता येतो। 6, ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येते। मुलांनो, जीवाश्म म्हणजे जीव म्हणजे सजीव सृष्टी, आश्म म्हणजे दगड, जीवांचे दगडात झालेले रूपांतर। जीवाश्म म्हणजे लाखो वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या सजीवांनी आपल्या अस्तित्वाचा खुणा मागे ठेवलेल्या म्हणजे जीवाश्म होय। सजीवांचे ठसे हे कोळशाच्या दगडाच्या पृष्ठभागावर आढळून येतात। खनिज तेलाला लिक्विड गोल्ड असे का म्हणतात? सोने म्हणजे मौल्यवान धातू, त्याचा वापर करून दागिने बनवतात। सोन्याचे रूपांतर पैशात लगेच होते। खनिज तेलही तितकेच मौल्यवान आहे, कारण संपूर्ण जगाला त्याची गरज असते। ऊर्जेचा स्रोत असल्यामुळे खनिज तेल ही महत्त्वाची साधन संपत्ती ठरते, म्हणून त्याला लिक्विड गोल्ड असे म्हणतात। दगडी कोळसा ब्लॅक गोल्ड म्हणून का ओळखला जातो? दगडी कोळसा काळ्या रंगाचा असतो। जीवाश्म इंधन म्हणून दगडी कोळशाला खूप महत्त्व आहे। औष्णिक वीज केंद्रात दगडी कोळसा ऊर्जेचे प्रमुख स्रोत म्हणून वापरला जातो, म्हणून त्याला मौल्यवान मानले जाते आणि तो ब्लॅक गोल्ड म्हणून ओळखला जातो। भूगर्भातील खनिज संपत्ती संपून गेली तर काय होईल? सर्व खनिज संपत्ती संपली तर आपल्याला विविध धातू आणि इंधने मिळणार नाहीत, वाहतूक बंद पडेल, उद्योगधंदे संपुष्टात येतील, माणसाला पुन्हा आदिमानवासारखे राहावे लागेल। लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होत असते। पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन त्याचे आकारमान 1/240 पट करताना त्याचे द्रवात रूपांतर होते। दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो जाड पोलादी टाक्यांमध्ये साठवतात। साठवलेल्या टाकीतून बाहेर येताना त्याचे परत वायूत रूपांतर होते। या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन घटक 30-70 या प्रमाणात असतात। तो वासरहित असतो, परंतु कोणत्याही कारणाने त्याची गळती झाल्यावर लगेच समजून येऊन अपघात टळावा यासाठी त्यामध्ये इथिल मेरकप्टन हे तीव्र आणि विशिष्ट वासाचे रसायन अल्प प्रमाणात मिसळलेले असते, त्यामुळे LPG ची गळती आपल्याला लगेच लक्षात येते। नैसर्गिक वायू हे पर्यावरण स्नेही इंधन कसे? नैसर्गिक वायूच्या ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही, त्याच्या ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येते। त्याच्या ज्वलनापासून कमी प्रमाणात CO2 आणि पाणी तयार होते, मात्र इतर प्रदूषके तयार होत नाहीत। त्याची वाहतूक देखील सहज होऊ शकते, किमतीने देखील तो कमी असतो, म्हणून गोरगरीब लोक आता घरामध्ये लाकडाऐवजी नैसर्गिक वायू वापरतात। जंगलतोड कमी होते, म्हणून त्याला पर्यावरण स्नेही इंधन असे म्हणतात।